अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता राज्याच्या किनारपट्टीला देखील चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय। निसर्ग असे या चक्रीवादळाचं नाव आहे आणि दरम्यान 3 जूनच्या संध्याकाळी रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमण दरम्यान हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जाते। चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या किनारपट्टीच्या जिल्ह्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान 4 जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवली जाते। सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवारी संध्याकाळपासून काही भागात मुसळधार तर काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। कोकण किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणं ही बाब तशी दुर्मिळ मानली जाते। यापूर्वी 1968 आणि 2009 मध्ये फयान चक्रीवादळ मुंबईसह कोकणच्या किनारपट्टीला धडकलं होतं।